Good morning, student. In last lecture, we learned about the introduction of microfinance, then the features of microfinance. In today's lecture, we learn about the objectives of microfinance, then the key functions of microfinance and importance of microfinance. So we start with first objectives of microfinance. The organization functioning to encourage the microfinance institutions in different part of world decide a various objective to microfinance. The important among them are listed as follows. तर वेगळ्या प्रकारचे मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स या वेगळ्या पार्टमध्ये ते काही वर्क करत असताना किंवा पूर्ण जगामध्ये वेगळ्या ठिकाणी काम करत असताना मायक्रोफायनान्ससाठी त्या ठिकाणी काही ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ती त्यांनी डिसाईड केलेली आहेत. मग ती ऑब्जेक्टिव्ह कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज कॅटेगराइज अँड कोऑर्डिनेट नेटवर्किंग फॉर द ग्रासरूट लेवल ऑर्गनायझेशन. तर एकदम फर्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सांगितले की ग्रासरूट लेवलला असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजेच अगदी छोट्या छोट्या ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने मिळवून आणता येईल, त्याचबरोबर त्यांचं कॅटेगरायझेशन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की छोट्या छोट्या ज्या काही स्मॉल इन्स्टिट्यूशन आहेत किंवा ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कनेक्शन कशा पद्धतीने मिळवता येईल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांचे कॅटेगरायझेशन जे आहे ते कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. नेक्स्ट इज एम्पॉवर अँड मेनस्ट्रीम वुमन एंटरप्रेन्युअर्स. म्हणजेच तरीकेने आपल्याला लेख सांगितले की मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून महिला उद्योजक ज्या आहेत त्यांच्यामध्ये एम्पॉवरमेंट कशा पद्धतीने निर्माण करता येईल किंवा त्यांच्यामध्ये वाढ कशा पद्धतीने निर्माण करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून महिला उद्योजक वुमन एंटरप्रेन्युअर जे आहेत त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज एनकरेज प्रोग्रॅम्स फॉर द डिसेबल्स. म्हणजेच जे डिसेबल्स व्यक्ती आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी एम्पॉवर करण्याचं काम किंवा त्यांच्यामध्ये देखील ग्रोथ करण्यासाठी किंवा त्यांना देखील मोटिवेट करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोग्रॅम आहेत हे त्या ठिकाणी मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून इम्प्लिमेंट केले जातात. म्हणजे जे अपंग व्यक्ती आहेत त्यांनी देखील कोणत्या तरी प्रकारचा बिझनेस करावा किंवा त्यांना देखील बिझनेससाठी मोटिवेट करण्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोग्रॅम आहेत हे त्या ठिकाणी तयार करण्याचं काम किंवा अशा प्रकारचे प्रोग्रॅम जे आहेत ते मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून इम्प्लिमेंट हे केले जातात. नेक्स्ट इज एंडोर्स सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ॲट द ग्रासरूट लेवल थ्रू द कम्युनिटी बेस्ड अप्रोच. तर याठिकाणी नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले की ग्रासरूट लेवलवरती आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही कम्युनिटी असतील किंवा छोटे छोटे काही ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल, सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे ती कशा पद्धतीने करता येईल. म्हणजेच थोडक्यात सोशल डेव्हलपमेंट त्याचबरोबर इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जी आहे ही आपल्याला रुरल एरियामध्ये कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर जे काही मागास वर्ग आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे त्या ठिकाणी मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. मग याच्यासाठी कम्युनिटी बेस्ड अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रोग्राम इम्प्लिमेंट करून त्या ठिकाणी ग्रासरूट लेवलला सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करण्याचा ऑब्जेक्टिव्ह देखील मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून तयार केलेला आहे. नेक्स्ट इज एक्सटेंड अँड मेक अ स्ट्रॉंगर पीपल ग्रुप कॉल्ड अ सेल्फ हेल्प ग्रुप अँड फॅसिलिटेट द सस्टेनेबल डेव्हलपमेंट थ्रू देम. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे की सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा इतर व्यक्तीच्या ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे देखील मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे काही स्ट्रॉंगर पीपल असतील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेल्फ हेल्प ग्रुप तयार करून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची जी काही सोशल डेव्हलपमेंट आहे ही कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट जी आहे ती कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे त्या ठिकाणी मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस केला जातो. नेक्स्ट इज इन्क्रीज द नंबर ऑफ वेज डेज अँड इन्कम ॲट द हाऊस होल्ड लेवल. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच मजुरीचे दिवस कशा पद्धतीने वाढवता येईल. म्हणजेच तरी काही आपल्याला लक्षात येईल की रुरल एरियामध्ये जास्तीत जास्त रोजगार कशा पद्धतीने निर्माण करता येईल याच्याकडे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस केला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी हाऊस होल्ड लेवलला त्या ठिकाणी इन्कम लेवल जे आहे ते कशा पद्धतीने वाढवता येईल किंवा प्रत्येक घरामध्ये असणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांचं इन्कम कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे देखील मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस केला जातो. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जे आहे ते कशा पद्धतीने वाढवता येईल किंवा लोकांचं जे काही इन्कम लेवल जे आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस केला जातो. नेक्स्ट इज ऑप्टेन बेनिफिट बाय ड्रॉपिंग द एक्सपेंडिचर अँड मेक अ यूज ऑफ लोकल रिसोर्सेस एज अ इनपुट फॉर द लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सांगितलं आहे की अनावश्यक खर्च जो आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल त्याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच अनावश्यक खर्च कमी करून त्याच्या माध्यमातून आपल्याला बेनिफिट कशा पद्धतीने करून घेता येईल, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या ज्या काही जीवनावश्यक गोष्टी आहेत किंवा जीवनावश्यक ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी लोकल रिसोर्सेसचा आपण जास्तीत जास्त यूज कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून सोशल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की अनावश्यक खर्च जो आहे हा कमी करून त्या ठिकाणी आपल्या जीवनावश्यक ॲक्टिव्हिटीजमध्ये लोकल रिसोर्सेसचा जास्तीत जास्त यूज करून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. नेक्स्ट इज प्रमोट अ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर
एंड इकोलॉजिकल साउंड मैनेजमेंट ऑफ नैचरल रिसोर्सेस। नेक्स्ट अपने ऑब्जेक्टिव संगित कि जे का नैचरल रिसोर्सेस जे है तेज अपन योग्य पद्धति कशा पद्धति उपयोग करता है ये अपने फोकस के दसून मजे वेगे प्रकार के जे कहीं एग्रीकल्चर प्रोडक्ट अल तो इतर जे कहीं नैचरल रिसोर्सेस जे हैं योग्य पद्धति ने मैनेजमेंट करूँ पुरेपूर उपयोग अपने कशा पद्धति करूँ घता जेनेकर निसर्गा देखी ह्रास हो कि नैचरल जे कहीं डिफॉल्ट है तो देना नहीं कि निसर्गा को प्रकार का परिणाम न होता तरीके अपने डेवलपमेंट कशा पद्धति करता है ये देखी माइक्रो फायनान्स मध्यम फोकस हा केला जातो। नेक्स्ट इज प्रोवाइड लाइवलीहूड ट्रेनिंग टू डिप्राइव्ड पॉप्युलेशन। म्हणजे जे वंचित लोक आहेत त्यांना वेगळ्या प्रकारचे जे काही उपजीविकेची साधनं जी आहेत ती कशा पद्धतीने मिळवून देता येईल किंवा त्यांना लाइवलीहूड ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कशा पद्धतीने प्रोवाइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो। म्हणजे जी लोक ही पूर्णपणे समाजापासून वंचित आहेत किंवा सोसायटीपासून वंचित आहेत त्या लोकांना त्या उपजीविकेची साधनं जी आहेत ती कशा पद्धतीने निर्माण करून देता येईल याच्याकडे देखील मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो। नेक्स्ट इज सपोर्ट ऍक्टिव्हिटीज विच हॅव अ कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड द शेअरिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज। तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले की ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कम्युनिटी पार्टिसिपेशन आहे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत ज्या शेअर होतात अशा प्रकारच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करण्याचं काम हे त्या ठिकाणी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजेच थोडक्यात ज्या ज्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही कम्युनिटीज ज्या आहेत त्या एकत्र येत असतात किंवा वेगळ्या प्रकारचे कम्युनिटीज त्यामध्ये पार्टिसिपेट होत असतात त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या व्यक्तींच्या असणाऱ्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या एकमेकाबरोबर त्या ठिकाणी शेअर केल्या जातात अशा प्रकारचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला सपोर्ट करण्याचं काम देखील मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून केलं जातं। तर अशा प्रकारची वेगवेगळी ऑब्जेक्टिव्ह जी आहेत ही त्या ठिकाणी समोर ठेवून त्या ठिकाणी मायक्रो फायनान्स जे आहे ते पूर्ण जगामध्ये आपल्याला काम करताना दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट जी आहे ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून फोकस केला जातो। त्याच्या माध्यमातून स्पेसिफिकली रुरल डेव्हलपमेंट असेल ही कशा पद्धतीने करता येईल रुरल लोक जे आहेत त्यांची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो। नेक्स्ट इज की फंक्शन्स ऑफ मायक्रो फायनान्स। म्हणजेच मायक्रो फायनान्सची की फंक्शन्स कोणकोणती आहेत ती आपण आपल्याला दिलेली आहेत तर ती की फंक्शन्स कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत। सो द फर्स्ट इज द प्रायमरी रोल ऑफ मायक्रो फायनान्स बँक इज टू प्रोव्हाइड अ मायक्रो लोन्स टू इंडिव्हिज्युअल्स ऑर द ग्रुप इन नीड ऑफ इट। इट कॅन बी फॉर द स्मॉल ट्रान्झॅक्शन अँड मिनिमम बॅलन्स। तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट की फंक्शन्स दिले किंवा आपल्याला फर्स्ट फंक्शन दिले मायक्रो फायनान्सचं ते म्हणजेच काय तर मायक्रो फायनान्स बँकचा त्या ठिकाणी प्रायमरी रोल काय आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचा रोल काय आहे। तर एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला किंवा एखाद्या ग्रुपला जर त्या ठिकाणी स्मॉल लोनची मायक्रो लोनची गरज असेल तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे मायक्रो फायनान्स बँकच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजेच एखादा ग्रुप असेल किंवा एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी असेल त्याच्या गरजेनुसार त्याला जे काही कमीत कमी अमाऊंट जी हवी आहे किंवा मायक्रो फायनान्सची जी काही गरज आहे किंवा लोनची जी काही गरज आहे ती प्रोव्हाइड करण्याचं काम हे मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून केलं जातं। मग एखादं छोटंसं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी असेल किंवा मिनिमम बॅलन्ससाठी त्याला लागणारी जी काही अमाऊंट आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे ते मायक्रो फायनान्स बँकच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजेच थोडक्यात पहिलं फंक्शन काय आपल्याला सांगितलंय की मायक्रो फायनान्स बँकच्या माध्यमातून एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा एखादा ग्रुप असेल त्याची जी काही गरज आहे त्याच्यानुसार त्यांनी फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो केला जातो। नेक्स्ट इज द रोल ऑफ मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन इन सर्विंग अ स्मॉल एंटरप्रेन्युअर अँड प्रोव्हाइडेड लोन फॉर द एंटरप्रेन्युअरल ऍक्टिव्हिटीज इज वर्थ मेन्शनिंग। तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला की फंक्शन्स दिले ते म्हणजेच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचा महत्त्वाचा रोल काय आहे। तर जे काही छोटे छोटे एंटरप्रेन्युअर आहेत त्यांना त्या ठिकाणी सस्टेन कशा पद्धतीने करता येईल किंवा त्यांना सर्वाइव करण्यासाठी लागणारे जे काही फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो करण्याचं काम मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून केलं जातं किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही एंटरप्रेन्युअरल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी लागणारे जे काही फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो लोनच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्याचं काम हे त्या ठिकाणी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपले एरियामध्ये असणारे जे काही छोटे छोटे स्मॉल एंटरप्रेन्युअर आहेत किंवा जे काही छोटे छोटे बिझनेसमॅन आहेत त्यांना लोन जर लोनची जर गरज असेल तर एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूशनकडून असेल किंवा बँककडून त्या ठिकाणी फायनान्शियल सपोर्ट मिळवताना मोठ्या प्रमाणात अडथळे जे आहेत ते निर्माण होत असतात कारण त्याची रिक्वायरमेंट जी आहे ती कमी असते त्याचबरोबर त्याचं रिपेमेंट करण्यासाठी जी काही सिक्युरिटी असते ती प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य पद्धतीची सिक्युरिटी नसते मग त्याच्यामुळे त्यांना लोन घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे जे आहेत ते निर्माण होत असतात। मग हे अडथळे निर्माण होत झाल्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम जे आहेत ते होत असतात। मग या गोष्टी लक्षात घेऊनच मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे काही एंटरप्रेन्युअर आहेत छोटे छोटे जे काही बिझनेसमॅन आहेत त्यांना फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून केला जातो। मग त्यांची जी काही रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंटनुसार त्या ठिकाणी फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो केला जातो।
नेक्स्ट इज ऑफर्स कोलॅटरल फ्री लोन्स. म्हणजेच त्याने मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून कोलॅटरल फ्री लोन जे आहे ते त्याने प्रोव्हाइड केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्याने अप्रत्यक्षरित्या असणारे जे काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने टाळून टाळता येतील याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतं. त्याचबरोबर त्याने वेगळ्या प्रकारचे जे काही अडथळे असतील ते कमी करून त्याने आपल्याला अगदी स्मूथली त्याने लोन कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. नेक्स्ट इज ऑफर अ ग्रुप लेंडिंग. म्हणजेच त्याने मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून ग्रुपच्या ग्रुपसाठी देखील लोन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच एखादा ग्रुप असेल त्या ग्रुपला जर फायनान्शियल सपोर्टची गरज असेल, एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी असेल किंवा बिझनेस ॲक्टिव्हिटी रन करण्यासाठी असेल, मग अशा प्रकारे ग्रुपला देखील त्या ठिकाणी लोन जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट इज टार्गेट पुअर क्लायंट्स अँड फिमेल क्लायंट्स. म्हणजेच त्याने मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून गरीब लोक जे आहेत किंवा महिला ज्या आहेत त्यांना त्याने टार्गेट करून त्यांना त्याने फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे जे गरीब एंटरप्रेन्युअर जे आहेत किंवा गरीब व्यक्ती आहेत त्यांना जर फायनान्शियल नीड असेल किंवा फायनान्सची गरज असेल किंवा महिला उद्योजक असतील किंवा महिला असतील त्यांना जर त्याने फायनान्शियल नीड असेल तर त्या फुलफिल करण्याचं काम हे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच मायक्रोफायनान्सचा टार्गेट ग्रुप कोण आहे तर पुअर क्लायंट किंवा पुअर पीपल अँड फिमेल हे त्याने मायक्रोफायनान्सचे टार्गेट ग्रुप आहेत. नेक्स्ट इज प्रोव्हाइड अ मार्केट लेवल इंटरेस्ट रेट. तर या ठिकाणी मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून मार्केट लेवल इंटरेस्ट रेटला तर काही लोन जे आहे ते कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. किंवा इतर जे काही फायनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत या फायनान्शियल सर्व्हिसेस मार्केट लेवलच्याच इंटरेस्ट रेटने कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल, मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा इंटरेस्ट रेट जो हाय असेल किंवा कोणत्या प्रकारचा इंटरेस्ट रेट जो आहे लो नसतो, मार्केट रेटप्रमाणेच तर काही इंटरेस्ट रेट जो आहे तो काही घेतला जातो आणि त्यानुसार फायनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात. नेक्स्ट इज सिंपल ॲप्लिकेशन प्रोसेस अँड प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस इन अंडरसर्व कम्युनिटीज आर द की फंक्शनिंग मेकॅनिझम. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला की फंक्शन सांगितले की सिंपल ॲप्लिकेशन प्रोसेसच्या माध्यमातून लोन कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल किंवा सिंपल ॲप्लिकेशन प्रोसेसच्या माध्यमातून फायनान्शियल सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस केला जातो. त्याचबरोबर अंडरसर्व कम्युनिटीज आहेत किंवा ज्या मागास वर्गीय आहेत किंवा मागास कम्युनिटी आहेत त्यांना त्याने वेगळ्या प्रकारचे फायनान्शियल सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल, अगदी इझिली फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे देखील त्याने फोकस केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच अगदी सिंपल वेच्या माध्यमातून त्याने फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो इझिली फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो पुअर लोकांना असेल महिलांना असेल कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून फोकस हा केला जातो. तर अशा पद्धतीचे वेगळ्या प्रकारचे फंक्शन जे आहेत ही मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून रन केली जातात आणि त्याच्या माध्यमातून त्याने ज्या व्यक्तींना मायक्रोफायनान्सची गरज आहे त्या व्यक्तींनी त्याने मायक्रोफायनान्स जो आहे तो इझिली कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या इझिली आणि अगदी सिंपल वेच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे फोकस हा केला जातो. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोफायनान्स. तर या ठिकाणी मायक्रोफायनान्सचे इम्पॉर्टन्स काय काय आहे किंवा मायक्रोफायनान्स महत्त्वाचं का आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इट अलाव अ क्लायंट टू रिमेन ए क्लोज देअर होम चिल्ड्रन फील्ड लाईव स्टॉक्स अँड लाईव्हलीहूड इज स्टॉप अ मायग्रेशन ऑफ व्हिलेजर्स टू द सिटी इन सर्च ऑफ एम्प्लॉयमेंट. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इम्पॉर्टन्स सांगितलं आहे की मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून व्हिलेजमध्ये वेगळ्या प्रकारच्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ते निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच गावागावामध्ये वेगळ्या प्रकारच्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या निर्माण होत असतात. त्यामुळे गावामधून सिटीकडे एम्प्लॉयमेंटसाठी होणारं जे काही मायग्रेशन जे आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात गावाकडची लोकं जे आहेत ती त्यांच्या घराजवळच त्यांच्या मुलांबरोबर असेल किंवा त्यांचे जे काही लाईव्हलीहूड आहे किंवा त्यांचं जे काही घर आहे तिथेच आपल्याला राहिलेली दिसून येतात. म्हणजेच जे काही मायग्रेशनचा रेट होता तो कुठेतरी आपल्याला कमी झालेला मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून दिसून येतो. नेक्स्ट इज मायक्रोफायनान्स इज वन ऑफ द पॉवर्टी रिडक्शन स्ट्रॅटेजी. मायक्रोफायनान्स इन्क्रीज द इन्कम अँड असेट ऑफ पुअर. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सांगितलं की मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून आपल्या पॉवर्टी जी आहे म्हणजेच गरिबी जी आहे ती कुठेतरी आपल्याला कमी करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर गरीब लोकांची जे काही इन्कम असेल किंवा त्यांचे जे काही असेट्स असतील त्या ठिकाणी आपल्याला वाढवायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून आपण फायनान्शियल सपोर्ट केल्यामुळे गरीब लोक जे आहेत त्यांना एक फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो मिळत असतो आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली त्यांचं जे काही इन्कम लेवल आहे त्याचबरोबर त्यांची जी काही गरिबी जी आहे ती कमी करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन मोबिलाइज द सेव्हिंग अँड गिव अ रिटर्न टू स्मॉल इन्व्हेस्टर्स. म्हणजेच मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून जे काही छोटे छोटे इन्व्हेस्टर आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचे जर काही रिटर्न जे आहेत ते सेव्हिंगवरती आपल्याला दिलेले दिसून येतात. म्हणजे सेव्हिंगच्या माध्यमातून जे काही छोटे छोटे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडून त्याने मनी जो आहे तो सेव्ह करून घेतला आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचे रिटर्न जे आहेत ते मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट इज ड्यू टू द मायक्रोफायनान्स द इन्कम हॅज इन्क्रीज अँड विथ द इन्क्रीज इन डिस्पोजेबल इन्कम द एज्युकेशन लेवल अँड द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हॅज ॲम्प्लिफाईड इन द रुरल एरियाज.
तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की मायक्रो फायनान्समुळे त्या ठिकाणी लोकांचं जी इन्कम लेवल जे आहे ते ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते, म्हणजेच अल्टिमेटली लोकांचं इन्कम जे आहे ते ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. आणि इन्कम वाढल्यामुळे त्यांचं जे काही डिस्पोजेबल इन्कम आहे, म्हणजे जे इन्कम आपण त्या ठिकाणी खर्च करू शकतो किंवा आपण जे काही आपले इतर खर्च त्या ठिकाणी बाजूला ठेवून किंवा इतर जे काही गोष्टी त्या ठिकाणी आपण पूर्ण करून त्या ठिकाणी खर्चासाठी जे आपले अमाऊंट राहते, जे डिस्पोजेबल इन्कम आहे, ते देखील आपल्याला वाढलेलं दिसून येतं. मग हे डिस्पोजेबल इन्कम देखील वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपलं एज्युकेशन लेवल जे आहे ते वाढलेले दिसून येते, त्याचबरोबर लोकांचे जे काही राहणीमान जे आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे, ते देखील त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात मायक्रो फायनान्समुळे त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी निर्माण झाल्यामुळे इन्कम लेवल वाढलं, इन्कम लेवल वाढल्यामुळे डिस्पोजेबल इन्कम वाढलं, आणि डिस्पोजेबल इन्कम वाढल्यामुळेच त्या ठिकाणी आपलं एज्युकेशन लेवल असेल, त्याचबरोबर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहेत, या देखील गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज हेल्थ शॉक्स आर अमॉंग द बिगेस्ट अँड द लिस्ट प्रिडिक्टेबल फॉर्म ऑफ अनसर्टनिटी दॅट द पुअर फॅमिली फेस. फॉर हाऊस होल्ड विदाऊट इन्शुरन्स ऑर द ॲक्सेस टू क्रेडिट प्रोव्हाइड ऑफ द पुअर हेल्थ मेल शार्पली लोअर इन कन्झम्पशन इन द शॉर्ट टर्म ऑर द डिक्रीज इन्व्हेस्टमेंट इन व्हेरी प्रोडक्टिव्ह असेट. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की हेल्थ शॉक्स आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम आहेत, याच्यामुळे गरीब कुटुंबासाठी एक अनिश्चित आणि सर्वात मोठा धोका जो आहे किंवा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. आणि हेल्थ शॉक जे आहे याच्यामुळे आपल्याला किती प्रमाणात एक्सपेंडिचर करावं लागणार आहे, किती प्रमाणात खर्च येऊ शकतो हे देखील प्रेडिक्ट करणं खूप कठीण असतं. त्यामुळेच आपल्याला लक्षात येईल की ज्या हाऊसहोल्डकडे किंवा ज्या फॅमिलीजवळ इन्शुरन्स नाही किंवा ज्या व्यक्तींकडे त्या ठिकाणी क्रेडिटचा ॲक्सेस नाही, अशा लोकांसाठी त्या ठिकाणी हेल्थ शॉक हे सगळ्यात महत्त्वाचे त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. आणि अशा वेळेला या लोकांच्या माध्यमातून होणारं जे काही कन्झम्पशन आहे हे अगदी कमी झालेलं आपल्याला दिसून येतं, किंवा वेगळ्या प्रकारचे काही प्रोडक्टिव्ह असेट आहेत याच्यामध्ये होणारी जी काही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसून येते. मग या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुअर लोकांना त्या ठिकाणी मदत केलेली आपल्याला दिसून येते, म्हणजे जे काही हेल्थ प्रॉब्लेम निर्माण झाले असेल ते आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल, त्याच्यासाठी लागणारी जी काही फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे मायक्रो फायनान्स जे आहे ते आपल्याला फोकस करताना दिसून येते. नेक्स्ट इज मायक्रो फायनान्स हॅज अ क्रिएट एंटरप्रिन्युअर ॲट व्हिलेज लेवल. मायक्रो फायनान्स मेड अ पॉसिबल ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ फॅमिलीज अँड व्हिलेजेस. देर आर मेनी नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल इन द व्हिलेजेस विच आर नेवर यूज ड्यू टू द लॅक ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस, बट ड्यू टू मायक्रो फायनान्स स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आर इस्टॅब्लिश अँड रिसोर्सेस आर बिंग एक्सप्लॉयटेड ऑप्टिमली. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून गावागावामध्ये वेगळ्या प्रकारचे एंटरप्रिन्युअर जे आहे ते क्रिएट करायला आपल्याला किंवा एंटरप्रिन्युअर जे आहे ते आपल्याला तयार करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखाद्या गावाची असेल किंवा एखाद्या फॅमिलीची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर जर आपण गावागावाचा विचार केला, एखाद्या छोट्या गावाचा विचार केला, तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याला अवेलेबल असलेले दिसून येतात, ज्याचा उपयोग हा कधीही झालेला आपल्याला दिसत नाही. कारण का? तर वेगळ्या प्रकारचे काही फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो ठिकाणी न मिळणं असेल किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल किंवा इतर जे काय फॅसिलिटीज असतील त्याचा प्रॉब्लेम असेल, याच्यामुळे गावागावामध्ये असणारे जे काय वेगळ्या प्रकारचे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याचा योग्य पद्धतीने उपयोगच त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसत नाही. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गावामध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही छोटे छोटे इंडस्ट्रीज त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करून किंवा वेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूशन्स तयार करून हे जे काही नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याचा योग्य पद्धतीने उपयोग कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी फक्त फायनान्शियल सपोर्ट न करता ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे देखील मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून फोकस केला जातो. नेक्स्ट इज द मायक्रो फायनान्स हॅज रिड्यूस द रिलायन्स ऑफ पुअर ऑन द इंडिजिनियस बँकर्स. मेनी एंटरप्रेन्युअर ऑफ द रुरल एरियाज हॅव अ ओपन अ कॉपरेटिव्ह सोसायटीज विथ द हेल्प ऑफ द इन्कम जनरेटेड थ्रू द फंड प्रोव्हाइडेड बाय द मायक्रो फायनान्स ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की गरीब लोक जे आहेत, गावामध्ये असणारी जी काही गरीब लोक जे आहेत ती फायनान्शियल सपोर्टसाठी मोठ्या प्रमाणात तरी काही आपल्या बँकेवरती डिपेंड असलेली दिसून येते किंवा अवलंबून असलेली आपल्याला दिसून येतात. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून हे अवलंबत्व होतं ते आपल्याला कमी करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. तर ते कशा पद्धतीने? तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे एंटरप्रिन्युअर जे आहेत ते गावागावामध्ये तयार करण्यात आलेले आहेत. मग या एंटरप्रिन्युअरनी काय केलं? तर मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्यानंतर काय फंड आहे त्या फंडच्या माध्यमातून जे काही इन्कम त्या ठिकाणी जनरेट होत होतं त्या इन्कम बेसवरती एक कोऑपरेटिव्ह सोसायटीज त्या ठिकाणी तयार केली. आणि या कोऑपरेटिव्ह सोसायटीजच्या माध्यमातून त्यांचे जे काही फायनान्शियल नीड होते ते आपल्याला फुलफिल केलेल्या दिसून येतात.
म्हणजेच थोडक्यात जी पुअर लोक जी किंवा जे एंटरप्रेन्युअर हे एखाद्या फिनान्शियल सपोर्टसाठी तरीकाने एखाद्या बँकेवरती डिपेंड राहत होते तेच लोक आता स्वतःच्या तरीकाने कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो आपल्याला घेताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात मायक्रो फिनान्सच्या माध्यमातून जी लोक ही तरीकाने वेगळ्या प्रकारच्या बँकेवरती फिनान्शियल सपोर्टसाठी डिपेंड राहत होती त्या लोकांना ते डिपेंडन्सी जी आहे किंवा अवलंबत्व जे आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते आणि त्याच्या माध्यमातून स्वतःच्या कॉपरेटिव्ह सोसायटीज तरीकाने निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून लोक जे आहेत ही फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो आपल्याला प्रोव्हाइड करताना दिसून येतात. नेक्स्ट इज द वुमन आर नाऊ बिंग सेल्फ डिपेंडंट अँड द स्टेटस ऑफ वुमन इन द रुरल एरियाज हॅव अपग्रेडेड ड्यू टू द वुमन एंटरप्रेन्युअर एम्प्लॉयमेंट लेवल ऑफ द वुमन हॅज ऑल्सो इन्क्रीज. तर या नेक्स्ट आपल्याला सांगितलं की महिला वर्ग जो आहे तो देखील स्वतः तिकडे आपल्याला सेल्फ डिपेंडंट तरीकेने झालेला दिसून येतो. म्हणजेच पूर्वी जर बघितलं तर महिला या ज्या आहेत त्या दुसऱ्या व्यक्तीवरती किंवा जो कोणी पुरुष असेल त्या पुरुषावरती आपल्याला वेगळ्या गोष्टीसाठी डिपेंड असलेले दिसून येतात किंवा फिनान्शियल सपोर्टसाठी त्या व्यक्तीवरती आपल्याला डिपेंड असलेले दिसून येतात. परंतु सध्या जर बघितलं तर महिला वर्ग जो आहे तो स्वतः सेल्फ डिपेंड हा तरीकेने झालेला दिसून येतो. कारण का तर मायक्रो फिनान्सच्या माध्यमातून तरीकेने महिला वर्गांसाठी देखील वेगळ्या प्रकारच्या स्कीम्स तयार करून महिलांना सेल्फ डिपेंड कशा पद्धतीने करता येईल त्यांना एंटरप्रेन्युअर कशा पद्धतीने करता येईल त्यांना एखादा बिझनेस स्टार्टअप कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि सध्या जर बघितलं तर महिलांचं जे काही रुरल एरियामध्ये असणारं जे काही स्टेटस जे आहे ते देखील आपल्याला अपग्रेड झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर एंटरप्रेन्युअर तरीकेने डेव्हलप झाल्यामुळे महिला उद्योजक तरीकेने डेव्हलप झाल्यामुळे रुरल एरियामध्ये असणाऱ्या जे काही महिला ज्या आहेत त्यांची एम्प्लॉयमेंट लेवल देखील तरीकेने आपल्याला वाढलेली दिसून येते. म्हणजेच अल्टिमेटली मायक्रो फिनान्सच्या माध्यमातून वुमन डेव्हलपमेंट जी आहे महिलांची डेव्हलपमेंट जी आहे ही तरीकेने आपल्याला झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इन्क्रीज द कॉम्पिटिशन अमंग द मायक्रो फिनान्स इन्स्टिट्यूशन्स अँड द इंडिजिनियस मनी लेंडर्स अँड दिस एक्सपांडेड द ऑप्शन अवेलेबल टू द पुअर विथ द लेस इंटरेस्ट रेट. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितलं की मायक्रो फिनान्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी मायक्रो फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड जे काही इंडिजिनियस मनी लेंडर्स आहेत म्हणजे स्वदेशी मनी लेंडर जे आहेत यांच्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि याचा फायदा काय झाला तर त्या ठिकाणी गरीब लोकांसाठी कमीत कमी इंटरेस्ट रेटमध्ये वेगळ्या प्रकारचे फिनान्शियल सपोर्ट जो आहे किंवा वेगळ्या प्रकारचे फिनान्शियल प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला अवेलेबल झालेले दिसून येतात. म्हणजेच मायक्रो फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि स्वदेशी मनी लेंडर्स किंवा स्वदेशी ज्या काय बँका आहेत यांच्यामध्ये त्याठिकाणी कॉम्पिटिशन जे आहे ते निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि याच्यामुळेच मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचे फिनान्शियल प्रोडक्ट जे आहेत ते त्याठिकाणी दोन्ही च्या माध्यमातून त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेले दिसून येतात. त्यामुळे गरीब लोकांना त्या ठिकाणी व्हरायटी ऑफ प्रोडक्ट जे आहेत ते अगदी कमी इंटरेस्ट रेटमध्ये मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज प्रोव्हाइड अ फिनान्शियल एज्युकेशन अँड द क्रेडिट इस्टॅब्लिशमेंट टू लो इन्कम एंटरप्रेन्युअर दॅट कॅन नॉट ॲक्सेस द ट्रॅडिशनल फॉर्म ऑफ क्रेडिट. तर या नेक्स्ट आपल्याला सांगितलं की ज्या व्यक्तींना ट्रॅडिशनल फॉर्मच्या माध्यमातून क्रेडिट सपोर्ट हा मिळत नसतो किंवा ट्रॅडिशनल फॉर्मच्या माध्यमातून क्रेडिट सपोर्ट हा घेऊ शकत नाहीत मग अशा प्रकारचे काही एंटरप्रेन्युअर आहेत त्यांना फिनान्शियल एज्युकेशन देणं असेल त्याचबरोबर त्यांना जे काही लागणारं जे काही क्रेडिट आहे ते आपण कशा पद्धतीने इस्टॅब्लिश करू शकतो हे तरीकेने त्याचं जे काही नॉलेज जे आहे हे तरीकेने मायक्रो फिनान्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे जे काही लो इन्कम एंटरप्रेन्युअर आहेत त्यांना फिनान्शियल एज्युकेशन असेल त्याचबरोबर क्रेडिट आपण कशा पद्धतीने इस्टॅब्लिश करू शकतो याचं नॉलेज जे आहे ते मायक्रो फिनान्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे इम्पॉर्टन्स जे आहेत ते मायक्रो फिनान्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीबरोबरच त्या ठिकाणी पूर्ण ग्रुपची असेल किंवा पूर्ण गावाची असेल पूर्ण त्या ठिकाणी एरियाची डेव्हलपमेंट जी आहे ती मायक्रो फिनान्सच्या माध्यमातून केली जाते. नेक्स्ट इज अझम्पशन्स ऑर द की प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रो फिनान्स. तर या ठिकाणी आपल्याला मायक्रो फिनान्सचे काही की प्रिन्सिपल्स किंवा अझम्पशन्स त्या ठिकाणी दिलेली आहेत. तर ती अझम्पशन्स कोणकोणती आहेत किंवा की प्रिन्सिपल्स कोणकोणती आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.